त्रिपुरातले हिंसाचाराच्या घटनेनंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अमरावती मालेगाव नांदेड औरंगाबाद आणि इतर काही ठिकाणी मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली तर अमरावती मालेगावमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं या हिंसाचाराच्या मागे रजा अकादमीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला भाजपचे आमदार नितेश राणेंनी रझा अकादमीच्या विरोधात तक्रार केली आणि रझा अकादमीवरती बंदी घालावी अशी मागणी केली पण मुळामध्ये रजा अकादमी काय आहे याची सुरुवात कोणी आणि कशासाठी केली होती जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये मुंबईतले महम्मद अली रोडला रजा अकादमीचं कार्यालय आहे सोबतच मालेगाव भिवंडी यासह रजा अकादमीच्या देशभरामध्ये पस्तीस शाखा आहेत सईद नुरी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली रजा अकादमीची स्थापना केली ते एक सुन्नीपंथीय नेते आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत अहमद रजा खान यांची पुस्तकं छापण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचं ते सांगतात बी बी सी मराठीशी बोलताना सईद नुरी म्हणाले अहमद रजा खान हे एक विद्वान लेखक होते अठराशे सत्तावन्न साली उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरात त्यांचा जन्म झाला त्यांनी इस्लाम धर्म विज्ञान गणित अशा साठहून अधिक विषयांवर एक हजाराहून अधिक पुस्तकं लिहिली ते बरेलीचे असल्याने त्यांना अहमद रजा खान बरेलवी म्हणूनही ओळखलं जायचं आत्तापर्यंत अहमद रजा खान यांची आम्ही आठशे पन्नास पुस्तकं छापलेली आहेत मुस्लिम धर्माचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही काम करतो पण फक्त मुस्लिमांसाठीच नाही तर अन्याय करणाऱ्या कुणाही विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे शैक्षणिक जनजागृती आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी संस्था काम करत असल्याचं रझा अकादमीच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे तर रझा अकादमी ही भारतीय सुन्नी मुस्लिमांची बरेलवी संस्था असून विविध प्रकाशकांच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून इस्लामी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असल्याचं रझा अकादमीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती म्हटलेलं आहे पण आतापर्यंत अनेकदा रसा अकादमी त्यांनी उदारमतवादी लेखक आणि कलाकारांच्या विरोधात काढलेल्या फतव्यामुळे किंवा निदर्शनांमुळे चर्चेत आलेली आहे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप सध्या त्यांच्यावरती होतो आहे याविषयी बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले होते गृह लवकरात लवकर रजा अकादमीच्या प्रमुखांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अटक करायला हवी ग्रहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी रजा अकॅडमीवर बंदी घालावी अशी मागणी आम्ही वारंवार करतोय ती बंदी का घातली नाही याचं उत्तर त्यांनी मला द्यावं एवढं सरळ सरळ अतिरेकी गोष्टी चालू आहेत रझा अकादमी हे महाविकास आघाडीचं पिल्लू असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलं होतं यावर रजा अकादमी हे भाजपचंच पिल्लू असून भाजपला जे हवं असतं ते रजा अकादमी करते असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं पण रझा अकादमीने हे सगळे आरोप फेटाळले आहेत बी बी सी मराठीशी बोलताना रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी म्हणाले आमचा या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही आम्ही फक्त मुंबईत बंद पुकारला होता शांततेत बंद पाळावा असं आवाहन मुंबईत आम्ही केलं होतं इतर ठिकाणी झालेलं आंदोलन आम्ही केलेलं नाही हिंसाचाराला आमचं समर्थन नाही आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही सरकार कोणाचेही असले तरी आम्ही आमच्या मागण्या आणि भूमिका त्यांच्यासमोर मांडत असतो अमरावती आणि इतर भागांमध्ये हिंसाचार नेमका का भडकला याविषयी पोलिसांनी अधिकृतरित्या काहीही जाहीर दोन हजार बारामध्ये मध्ये रझा अकादमीचं नाव चर्चेत आलं ते मुंबईतल्या आझाद मैदानमधल्या आंदोलन आणि त्यानंतरच्या हिंसाचारांच्या घटनामुळे आसाम आणि म्यानमार इथल्या काही घटनांच्या निषेधार्थ दोन हजार बारामध्ये रजा अकादमी आणि काही संघटनांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं होतं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर काही पोलिसांसह अनेक जण, जण जखमी झाले होते या दरम्यान झालेली तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई रझा अकादमी आणि इतर संघटनांनी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं नोटीस जारी करण्यात आली होती पण या मोर्चाचं आयोजन आम्ही केलं नव्हतं त्यामुळे एकही रुपया आम्ही देणार नाही अशी भूमिका त्यावेळी रजा अकादमीने घेतली होती याआधी रजा अकादमीने अनेकदा आधुनिक विचारांच्या लेखकांना विरोध केलेला आहे दोन हजार साली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कार्यक्रमाला रझा अकादमीने विरोध दर्शवलेला होता त्यांच्या लिखाणामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती तर मूळचे पाकिस्तानचे आणि कॅनडामध्ये वास्तव्याला असलेल्या प्राध्यापक आणि माजी राजकीय नेते मोहम्मद ताहिर उल काद्री यांचं दोन हजार बारा साली मुंबईत होणारं भाषण रद्द करण्याची मागणी रझा अकादमीनेच केलेली होती संगीतकार ए आर रहमान आणि इराणी निर्माता माजीद यांचा सिने निर्माता माजिद माजिदी यांच्या महम्मद मेसेंजर ऑफ गॉड या सिनेमाच्या विरोधात रझा अकादमीने दोन हजार पंधरामध्ये एक फतवा काढलेला होता तर त्याआधी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लेखक सलमान रश्दी यांच्या सेटनिक वर्सेस या कादंबरीला देखील त्यांनी विरोध केला होता तर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत राज्यातली धार्मिक स्थळं जेव्हा खुली झाली त्यानंतर राजभवनातली मशीद प्रार्थनेसाठी खुली करावी अशी मागणी रजा अकादमीने केलेली होती आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आमचा नवीन पॉडकास्ट गोष्ट दुनियेची ऐकायला देखील विसरू नका सोबतच देशविदेशातल्या बातम्या माहिती आणि विश्लेषणासाठी पहा वाचा आणि ऐका बी बी सी न्यूज मराठी